नगर जिल्ह्यातील तालुक्यांमधील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 27 व 28 जानेवारी रोजी काढण्यात येणार असून याबाबतचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाली की लगेच जाहीर केला जाईल अशी माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली. नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, त्यात अनेक पॅनल विजयी झाले, पण आता 27 आणि 28 तारखेला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत निघणार असल्याने सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक निवडून आलेल्या उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. कारण कोणत्या गावात कोणते आरक्षण पडते यावर सरपंच ठरणार आहे, त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती, त्यापैकी 705 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान झाले. 5,788 जागांसाठी 13,194 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सोमवारी निकाल जाहीर झाला, मात्र सरपंच कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण पॅनल तर काही गावात अर्धवट पॅनल निवडून आले आहे, त्यामुळे त्या गावात आरक्षणानंतरच कोणत्या गटाचा उमेदवार निवडून येणार आहे ते समजणार आहे. पारने तालुक्यातील 114 पैकी 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या. सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर आता सरपंच पदावर कोण विराजमान होणार याची सर्वत्र उत्सुकता आहे. निवडणुकीच्या निकालात सुजित झावरे पाटील, विजयराव औटी यांनी अनेक ग्रामपंचायतींवर बाजी मारल्याने ग्रामपंचायतीवर त्यांचाच वर्चस्व राहणार आहे. तसेच निलेश लंके यांच्याही ताब्यात अर्ध्या अधिक ग्रामपंचायती राहणार आहे. मात्र आरक्षणामुळे काही ठिकाणी सुजित झावरे आणि विजयराव औटी यांच्या गटाच्या विरोधी असणाऱ्या उमेदवाराचीही वर्णी लागू शकते. त्यामुळेच आपल्या गावाच्या सरपंच पदाचे नेमके आरक्षण काय असणार याचीच सर्वत्र उत्सुकता आहे. निवडणुकीच्या निकालाची सर्वत्र चर्चा असताना सरपंच पदाच्या आरक्षणाविषयी तर्क वितर्क लढवण्यास प्रारंभ झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.